नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक आपण अन अकॅडमीच्या माध्यमातूनही कव्हर करतो आहे. अन अकॅडमी भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा, तिथे आपण बरेचसे लेक्चर बराचसा घटक कव्हर करत असतो, याच्याकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल आहे @MPSCTricks, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. इथं तुम्हाला अपडेट, नोटिफिकेशन, इतर गोष्टी ज्या आहेत ना त्या ठिकाणी शेअर केल्या जातील. ठीक आहे, अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायला मात्र विसरू नका. ओके, भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग ॲप प्लॅटफॉर्म म्हणजे अन अकॅडमी. ओके ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न नीट बघा आणि मग उत्तर द्या. कोणत्या राज्यात विधिमंडळाची द्विग्रही सभागृह आहेत, म्हणजे दोन ग्रह कोणत्या राज्यामध्ये आहेत. दोन ग्रह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. आता जर आपण भारताचा विचार केला तर विधान परिषद भारतामध्ये किती राज्यामध्ये येते, तर ती एकूण 6 राज्यामध्ये येते. विधान परिषद किती? 6 राज्य. मग 6 राज्य कोणती? तर इथं तुम्हाला विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे एक महाराष्ट्र आहे, दुसरं आहे तेलंगणा. ठीक आहे, त्यानंतर बिहारमध्ये विधान परिषद आहे, त्यानंतर कर्नाटकमध्ये आहे, आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे हे एकूण 5 झाले, आणि शेवटी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश बरखास्तीचा ठराव दिला आहे, पण जोपर्यंत संसद फायनल डिसिजन घेत नाही तोपर्यंत तिथली विधान परिषद असणार आहे. म्हणजे सध्या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता तुम्हाला इथं काय करावं लागतं, दिलेल्या घटकामध्ये असं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 6 राज्य म्हणजे इथं बघा, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश डेफिनेटली आहे, राजस्थान नाही आहे, गुजरात नाही आहे, गोवा नाही आहे, हरियाणा नाही, केरळ नाही, जम्मू काश्मीर नाही, मध्य प्रदेश आहे, पंजाब नाही, पश्चिम बंगाल नाही. याचा अर्थ इथले तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात. बरोबर, मग एकच घटक तुमचा या ठिकाणी राहतो, तो म्हणजे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, तो म्हणजे पर्याय वे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं, विधान परिषदेची मते बिकाऊ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तीचं योगदान आहे. पुणे सार्वजनिक सभा म्हटलं की आपल्याला एक नाव माहीत असतं, गणेश वासुदेव जोशी किंवा ग वा जोशी. ओके, 1870 पुणे सार्वजनिक सभा स्थापन झाली, आणि याच्या अगोदर त्याची संघटनेचं अगोदरचं नाव होतं पुणे असोसिएशन, ती होती 1867. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला ही नावं लक्षात घ्या, ही मेन व्यक्ती ही आहेत. ओके, ग वा जोशी, सार्वजनिक काका, आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर व्यक्ती म्हटलं तर तुम्हाला सदाशिव गोवंडे, शिवराम साठे किंवा सीताराम चिपळूणकर हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, क्रांतिसिंह नाना पाटील यांना क्रांतिसिंह ही पदवी कोणी दिली. क्रांतिसिंह पदवी कोणी दिली, तर हे आहे उत्तर आहे आचार्य प्रक यात्रे यांनी. ठीक आहे, समजा तुम्हाला मी असं म्हटलं, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं कोणी म्हटलं. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं कोणी म्हटलं. मग तुमचं उत्तर काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे राजर्षी शाहू महाराज. करेक्ट. ओके, पतितांचा पालनवाला असं महात्मा फुलेंना म्हटलं होतं, त्या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न, स्त्री विचारवती सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये कोणी पुढाकार घेतला. स्त्री विचारवती म्हटलं की तुम्हाला एक नाव माहीत आहे, सरस्वतीबाई जोशी, दुसरं आहे सरस्वतीबाई गोवंडे. या ठिकाणी अवंतिकाबाई गोखले किंवा सरोजिनी नायडू येणार आहेत का, येणार नाही. स्त्री विचारवती ही म्हटलं की दोन नाव. ठीक आहे, सरस्वतीजाबाई जोशी म्हणजे ग वा जोशी यांच्या पत्नी, हेही इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, धर्मनिरपेक्ष राज्य याच्याबद्दल तुम्हाला 3 विधानं दिली होती, आणि असं म्हटलं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. ओके, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय म्हणतो आपण, सर्व धर्माचं समान रक्षण करणं. म्हणजे कोणताही एक धर्म राजधर्म म्हणून मानत नाही, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26, 27, म्हणजे 25 ते 28 आपण धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतले आर्टिकल बघतो ना, 25 ते 28, म्हणजे इथंपर्यंत दुसरं विधानसुद्धा काय असणार आहे, बरोबर आहे. आणि धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा पायाभूत संरचनेचा भाग आहे का, हो सुद्धा आहे. याचा अर्थ इथं काय होतंय, सर्वच्या सर्व विधानं बरोबर ठरतात. काय होते, सर्वच्या सर्व विधानं बरोबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता, भारताने 2019 राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, कोणता म्हणतोय, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारतामधील सर्वाधिक 102 प्रदूषित शहरामधलं वायू प्रदूषण 30% कमी करायचं. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं टार्गेट होतं 2024. काय लक्षात घ्या, 2024 काय करायचं आहे आपल्याला, तर भारतातील सर्वाधिक 102 प्रदूषित अशी शहरं आहेत की जिथलं वायू प्रदूषण 30% कमी करायचं आहे, हे टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे. हा घटक महत्त्वाचा आहे.
2024 दुसरं काय आहे, जल जीवन मिशन, हेही मुद्दा लक्षात घेऊ शकता. जल जीवन मिशन म्हणजे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे केंद्र सरकारनं टार्गेट ठेवून जल जीवन मिशन सुरू केले. त्याचीही डेडलाईन काय आहे, 2024 आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात येतोय. किंवा भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करायचं आहे, असं भारतानं कोणत्या वर्षापर्यंत टार्गेट ठेवलं आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन 2025 टार्गेट आहे, हे लक्षात घ्या. किंवा भारतानं टीव्हीचं निर्मूलन करायचं टार्गेट ठेवलं आहे. टीव्हीचं निर्मूलन हे कधीपर्यंतचं टार्गेट आहे भारताचं, 2025 आहे. किंवा भारतानं मलेरिया रोगाचं निर्मूलन करायचं टार्गेट ठेवलं आहे. मलेरिया रोग हे कधीपर्यंत ठेवलं आहे, त्याचं उत्तर असणार आहे 2030. ओके, म्हणजे तुम्हाला हे छोटे छोटे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे. सुपोषित मा अभियान भारत सरकारनं 1 मार्च 2020 सुरुवात केली. 1 मार्च 2020 कोणतं अभियान म्हणतो आहे, सुपोषित मा अभियान. म्हणजे जे ओम बिर्ला आहेत कोटाबुंदी मतदारसंघ, त्यांच्या मतदारसंघातून या अभियानाला सुरुवात केली. याचं टार्गेट कधीपर्यंत ठेवलं आहे, ते सुद्धा 2022 आहे. म्हणजे असे छोटे छोटे पॉईंट कितीतरी येतात की तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. किंवा 2022 सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं टार्गेट कधीपर्यंत ठेवले, म्हणजे असे प्रश्न तुम्हाला जर विचारले तर माहीत असायला हवं. हे सर्व घटक करंटमध्ये महत्त्वाचं आहे. आय होप हे क्लिअर झालं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी केव्हा घोषित केली. सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जी आंतरराष्ट्रीय स्वरूपावर जे कोरोनाच्या बाबतीमध्ये घोषित झाली ती 30 जानेवारीची. कधीची आहे, 30 जानेवारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. सन 2018-19 भारताची निर्यात, सर्वाधिक निर्यात पुढीलपैकी कोणत्या राष्ट्राला करण्यात आली. सर्वाधिक निर्यात USA, सर्वाधिक निर्यात USA अमेरिका. ठीक आहे, आपण जो सुपोषित महाअभियानाचा मुद्दा बघितला तो इथंच होता. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला जस्ट एक प्रश्न अगोदर डिस्कस करताना म्हटलं की कोणतं विधान बरोबर आहे हे तर लक्षात घ्या. राजस्थानमधलं कोटा मतदारसंघ, ठीक आहे, या ठिकाणी 1 मार्च 2020 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुपोषित महाअभियानाचं उद्घाटन केलं होतं. पहिलं विधान बरोबर आहे. आणि इथं टार्गेट काय, 2024 आहे का कुपोषणमुक्त भारताचं उद्दिष्ट, तर हे आहे 2022. म्हणून सुपोषित महाअभियान म्हटलं तर 2022 टार्गेट ठेवले, हे इथं लक्षात घ्या. हा महत्त्वाचा घटक आहे. आय होप हे पॉईंट, हे मुद्दे तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना झाली. जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटना दुरुस्ती. जिल्हा नियोजन समिती म्हणजे 243 ZD. 243 ZD म्हणजे 74वी घटना दुरुस्ती. ओके, 74वी घटना दुरुस्ती, याचा अर्थ 74वी घटना दुरुस्ती एक करेक्ट आन्सर आपलं असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे. मॅच फिक्सिंग विरोधात विधेयक संमत करणारा दक्षिण आशियातला पहिला देश कोणता. मॅच फिक्सिंग विरोधात इथं श्रीलंका आहे. ओके, श्रीलंका करेक्ट आन्सर. दक्षिण आशियातला पहिला देश मॅच फिक्सिंग श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे. 1861 कलकत्ता अहमदाबाद लोहमार्ग. कलकत्ता अहमदाबाद लोहमार्ग पण 1861 म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांच्या कार्यकाळात. डलहौसी नाही, लॉर्ड कॅनिंग हे तुमचं उत्तर येणार. 1861 पिरियड. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञानं वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण अबीजपात्री. अबीजपात्री म्हणजे क्रिप्टोगॅमिया. क्रिप्टोगॅमिया असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आणि बीजपात्री त्याला आपण पॅनरोगॅमी. पॅनरोगॅमी PHANEROGAMI पॅनरोगॅमी. म्हणजे कोणी वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण असं केलं की क्रिप्टोगॅमी पॅनरोगॅमी, म्हणजे अबीजपात्री आणि बीजपात्री अशा दोन गटामध्ये वर्णन केलेलं आहे किंवा असं डिस्ट्रीब्युशन केलं. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे HR हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आर्य विटाकर म्हटलं तर 5 किंगडम सिस्टम कोणी दिली. 5 किंगडम सिस्टम कोणाची, तर तुमचं उत्तर असणार आहे आर्य विटाकर. हे लक्षात असू द्या. किंवा कार्ल लिनियस म्हटलं तर बायनॉमियल नॉमेनिक्लेचर, म्हणजे द्विनाम पद्धती, याच्यामुळे तो ओळखला जातो कार्ल लिनियस. असेही छोटे छोटे पॉईंट इथं तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात, म्हणजे 163 आर्टिकल. कोणता आर्टिकल असणार आहे, 163 आर्टिकल. पुढचा प्रश्न आहे. देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ म्हटले. कौशल्य विद्यापीठ स्किल कोणत्या ठिकाणी स्थापन होतंय. कौशल्य विद्यापीठ हे कुठं होतंय, आसाम राज्यामध्ये. ठिकाण दारंग जिल्हा. कोणता आहे, दारंग जिल्हा, हे लक्षात घ्या. देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ आसाममध्ये, दारंग जिल्हा, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे. अभिजित बॅनर्जी यांनी लिहिलेली पुस्तके कोणती. अभिजित बॅनर्जी 2019 नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे चर्चेत आलेलं व्यक्तिमत्व.
व्हॉलेटिलिटी अँड ग्रोथ त्यांचं आहे, अंडरस्टँडिंग पॉवर्टी त्यांचं आहे, पोअर इकॉनॉमीज त्यांचं आहे, परंतु द डी जनरेशन ऑफ इंडिया अभिजित बॅनर्जी यांचं येतं का? डी जनरेशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक किंग की इलेक्शन किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे टी एन शेषन, त्यांचं पण निधन झाल्यामुळे चर्चेत होते. तर त्यांचं पुस्तक आहे ते काय म्हणजे डी जनरेशन ऑफ इंडिया. भारताचे कितवे निवडणूक आयुक्त होते? 10वे निवडणूक आयुक्त होते. कार्यकाळ काय होता? 1990 ते 1996 हा त्यांचा कार्यकाळ होता. टी एन शेषन भारताचे कितवे कॅबिनेट सचिव होते? कितवे कॅबिनेट सचिव होते तर ते 18वे कॅबिनेट सचिव होते. याही गोष्टीकडं थोडंसं लक्ष असू द्या. तर तुम्हाला कितवे निवडणूक आयुक्त, कितवे कॅबिनेट सचिव, 10वे आणि 18वे या दोन्ही पॉईंटवरही तुम्ही थोडंसं येणाऱ्या परीक्षेमध्ये लक्ष देऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? पंचायत समितीच्या दोन सभा म्हणजे दर महिन्याला सभा असणं, म्हणजे एक महिना असं तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता, इसवी सन 1842 छोडो भारत आंदोलनाची भूमिका चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी ठिकाणं दिली, कोणती जोडी योग्य आहे ते ओळखा. म्हणजे अच्युतराव पटवर्धन दिले. आता अच्युतराव पटवर्धन मुंबई, म्हणजे 1-3 येते. ठीक आहे, त्यानंतर पुढचं नाव आहे साने गुरुजी. साने गुरुजींना पुणेमध्ये इन्व्हाइट करण्यात आलं होतं, त्याच्यामुळे ते जास्त ओळखले जातात. ठीक आहे, पण साने गुरुजी सॉरी बेचाळीचं आंदोलन म्हणतोय. बेचाळीचं आंदोलन म्हटल्यानंतर इथं तुम्हाला पुणे येणार आहे, पुण्यामध्ये इन्व्हाइट केलं होतं. ठीक आहे, म्हणजे ते बरोबर आहे. आता तुम्हाला इथं दुसरा घटक बघावा लागेल, तो म्हणजे मधुलिमी. आता मधुलिमी म्हटलं खान्देश, म्हणजे 4 जाणार, म्हणजे 3-1-4 कुठं आहे? 3-1-4 म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये नानासाहेब कुंटे कुलाबा 2, हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर. म्हणजे छोडो भारत आंदोलन लक्षात घ्या, अच्युतराव पटवर्धन मुंबई, साने गुरुजी पुणे, मधुलिमी खान्देश, नानासाहेब कुंटे कुलाबा, असं तुमचं उत्तर या ठिकाणी असता असलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर, ओके. पुढचा प्रश्न आहे, पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायत राजमंत्री नियुक्त करावा. पंचायत राजमंत्री नियुक्त, शिफारस कोणी केली? ओके, बलवंतराय, अशोक, जी व्ही के राव, एल एम सिंघवी. करेक्ट आन्सर आहे, अशोक मेहता समितीने केली. बलवंतरायनं 3-स्तरीय पंचायत राजचा पुरस्कार, अशोक मेहता 2-स्तरीय पंचायत राजचा पुरस्कार. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दोन विधानं दिली त्यांनी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलं होतं. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 चुकीचं आहे, 25 जानेवारी 1950 पाहिजे. 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोग. दुसरं काय, संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्यानं इतर राष्ट्रातील निवडणुकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो, हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार. असे छोटे छोटे मुद्दे ते लक्षात घ्या. अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा. अनअकॅडमीवर तुम्हाला रेफरल कोड विचारला तर हा टाका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.